नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर आज आपण 9 ऑक्टोबर 2019 करंट अफेअर्स बघणार आहोत, त्याचबरोबर काही GS चे टॉपिक जर याच्यामध्ये येत असतील तर ते पण आपण बघणार आहोत. याच्या अगोदरचे 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंतची ज्यांनी लेक्चर्स बघितलेली नाही आहेत ते सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा. त्याची एक प्लेलिस्ट तयार करून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल ती. त्याचबरोबर यम लक्ष्मीकांतचे पुस्तक आहे, त्याच्यावरती 70 लेक्चर्स कम्प्लीट केलेली आहे, त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि प्रश्नपत्रिका विश्लेषण जे आहे राज्यशास्त्राच्या बाबतीमधील, त्याचे 14 व्हिडिओ झालेले आहेत, 140 पाठीमागचे जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचीही लिस्ट केलेली आहे. त्याचीही प्लेलिस्ट मी तुमच्यापर्यंत देईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इवन दो तुम्ही या एज्युकेट टू इंडिया ग्रुपवरची एक पण व्हिडिओ सोडू नका, कारण प्रत्येक व्हिडिओ जी आहे ही तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच मी तयार केलेली आहे. ठीक आहे, बाकी अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर विजय कदम 27 वरती तुम्ही विचारू शकता. आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून मला तुम्हाला काही माहिती द्यायची असेल, त्याचबरोबर करंट अफेअरच्या नोट्स जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील, महत्त्वाचे मुद्दे पोहोचवायचे असतील, तर मी या चॅनेलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, तर चला आपण चालू करूया आजचे करंट अफेअरचे आहेत ते. पहिला मुद्दा जो आहे तो म्हैसूरची शाहीच्या बाबतीमध्ये आहे. आत्ता बघा, महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स आहेत, 21 ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या. या निवडणुकीसाठी बघा, या शाहीच्या बॉटल्स नियर अबाउट 2 ते 3 लाखच्या आसपास या बॉटल्स मागवलेल्या आहेत. आता ही जी म्हैसूरची जी शाही आहे, ही म्हैसूरची शाही तयार करणारी एक कंपनी आहे, म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीच्या मार्फत ही शाही तयार केली जाते. आणि ही शाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मार्फत कशासाठी वापरली जाते, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मार्फत इलेक्शनमध्ये जे काही आपल्या हाताच्या बोटाला शाही लावली जाते, तर त्याच्यासाठी या शाहीचा वापर केला जातो. ओके, ओनली एकाच कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. कंपनीचं नाव पण लक्षात ठेवा, म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनी जी आहे, यांच्याकडेच काय करण्यात आलं, तर हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये ही कंपनी आहे, तर कर्नाटक राज्यामध्ये आहे, आणि ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत काम करत आहे. आता ही जी शाई आहे, ही शाई इंक जी आहे ती कशापासून बनलेली असते, तर सिल्वर नायट्रेटपासून बनलेली असते. सिल्वर नायट्रेट याच्यामध्ये असतं. हाताच्या बोटाला लावल्यानंतर स्किनला आणि हाताच्या जिथं ज्या भागाला लावलेलं आहे तिथे ती काय राहते, शाही 7 ते 8 दिवस राहते, पटकन धुतली जात नाहीये. ठीक आहे, तर ही झाली म्हैसूरच्या शाहीच्या बाबतीमध्ये. दुसरा मुद्दा जो आहे, 2019 जे फिजिक्सचे नोबेल पारितोषिक बघा जाहीर व्हायला सुरुवात झालेली जाहीर झालेले आहेत. नोबेल पारितोषिकला आता बघा सुरुवात झालेली आहे, ऑक्टोबर महिना चालू झाल्यानंतर नोबेल पारितोषिक डिक्लेअर केले जातात आणि 10 डिसेंबरला नोबेल पारितोषिक दिले जातात. तर आता फिजिक्सचे नोबेल पारितोषिक, त्याचबरोबर मेडिसिनमधील जे नोबेल पारितोषिक आहे तो डिक्लेअर करण्यात आलेले आहेत. बाकीचे पण डिक्लेअर दररोज होतीलच, येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये सर्वच्या सर्व नोबेल पारितोषिक डिक्लेअर होतील. आज आपण बघणार होतो फिजिक्सचा जो नोबेल पारितोषिक जो आहे तो कशासाठी देण्यात आलेला आहे. आता फिजिक्सचा नोबेल पारितोषिक जो आहे तो 3 जणांच्या देण्यात आलेला आहे. 3 व्यक्ती कोणकोण आहेत, तर जेम्स पेबल्स आहेत, त्याच्यानंतर मिचेल मेयर आहेत आणि देदियर क्विलॉज आहेत. या 3 काय करण्यात आलं, तर फिजिक्समधला नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे. परीक्षेला या 3 नावं विचारले जाऊ शकतात आणि यांना कशामधील पारितोषिक दिलेलं आहे, नोबेल पारितोषिक, ते विचारलं जाऊ शकतं. कशामधलं, तर भौतिक शास्त्रामधलं फिजिक्समधलं देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये जे जेम्स पेबल्स जे आहेत ते अमेरिकन कॅनेडियन कोण आहेत, तर नागरिक आहेत. आणि मिचेल मेयर आणि देदियर क्विलॉज जे आहेत ते स्वित्झर्लंडचे नागरिक आहेत. आता यांच्यासाठी जी अमाऊंट रक्कम दिली जाते बघा, ती रक्कम एकदमच साधारणतः नियर अबाउट 14 मिलियन युरोच्या आसपास दिली जाते. आता ही अमाऊंट जी आहे इथं काय करण्यात आलेली आहे, तर या 3 डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहे, वाटण्यात आलेली आहे. आता ही डिस्ट्रीब्यूट करत असताना, ही वाटत असताना काय केलेलं आहे, तर जे जेम्स पेबल जे आहेत यांना या प्राईसमधील जी निम्मी म्हणजे 50% प्राईस या एकट्यांना देण्यात आलेली आहे, आणि राहिलेली जी दोघं आहेत त्यांच्यामध्ये काय करण्यात आली, तर 25% प्राईस वाटण्यात आलेली, डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहेत. यांना जेम्स पेबल्स यांना जास्त का दिलेली आहेत, कारण त्यांनी या जे काही रिसर्च जो होता कशावरती त्यांनी रिसर्च केलेली, त्यांनी रिसर्च केलेलं, तर फिजिकल सायकॉलॉजीवरती, त्यांनी फिजिकल कॉस्मॉलॉजीवरती जास्तीत जास्त रिसर्च केलेली आहे. आणि फिजिकल कॉस्मॉलॉजीच्या आधारावरतीच, त्याचबरोबर आपला जो एक्झोप्लॅनेट जे आहे या एक्झोप्लॅनेटचा सर्च करण्याच्या आधारावरतीच काय करण्यात आलेलं, तर यांना भौतिक पारितोषिक देण्यात आलेली आहे 3. याच्यामध्ये जेम्स पेबल्स यांनी फिजिकल कॉस्मॉलॉजीवरती जास्त रिसर्च केला आणि
हा जो रिसर्च आहे तो रिसर्च खूप फायदेशीर आहे, या आधारावरतीच त्यांना 50% प्राइज देण्यात आलेले आहे. बाकी जे मेडल जे आहे ते तिघांना, नोबेल पारितोषिकचं जे मेडल आहे ते सर्वांना तिघांनाच भेटतं, प्रत्येकाला एक एक मेडल देण्यात येतं. आता जेम्स पेबल्स यांनी काय केलं की फिजिकल कॉस्मॉलॉजीवरती रिसर्च केला, म्हणजे 1960 दशकापासून अप टू द आत्तापर्यंत साधारणतः 80 क्रॉस केलेली व्यक्ती आहे ही जेम्स पेबल्स. यांनी काय केलेलं तर कॉस्मॉलॉजीवरती जे काय आपली आकाशगंगा वगैरे आहे याच्यावरती खूप असे रिसर्च केलेले आहेत. जी काही बिग बँग थेअरी जी होती, या बिग बँग थेअरी काय सांगत आहे की आपलं जे काही विश्व आहे ते कसं स्प्रेड होत गेलं, युनिव्हर्स जे आहे ते कसं पसरत गेलं, याच्या संबंधित बिग बँग थेअरी मांडण्यात आली होती हिग्स बोसॉनच्या मार्फत. तर त्या हिग्स बोसॉनला 2013 त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं होतं फिजिक्समधलं. पण या बिग बँग थेअरीवरती या जेम्स पेबल्स यांनी पण रिसर्च केला आणि त्याच्यातून काही गोष्टी त्यांनीही शोधून काढलेल्या होत्या. त्याचबरोबर आत्ताचं जे काही फिजिकल कॉस्मॉलॉजीमध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे बघा, की जे रॅडिएशन रेज जे आहेत, म्हणजे पृथ्वीवरती किंवा या आपल्या युनिव्हर्सवरती जे काही रॅडिएशन रेज जे आहेत, या रॅडिएशन रेजचा त्यांनी अभ्यास केला आणि हे रॅडिएशन रेज कॉस्मॉलॉजीमध्ये कॉस्मिक एरियामध्ये कशा पद्धतीने पसरतात याच्याविषयी त्यांनी माहिती घेतली. बाकी जे आपले पूर्ण युनिव्हर्स जे आहे, युनिव्हर्समधील फक्त 5% भाग जो आहे तो प्लॅनेट आणि सॅटेलाइट्स म्हणजे ग्रह आणि उपग्रहापासून बनलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि 95% जो भाग आहे तो कशापासून बनलेला आहे तर डार्क मॅटर आहे, त्याचबरोबर डार्क एनर्जीपासून 95% भाग बनलेला आहे असं जेम्स पेबल्स यांनी सांगितलेलं आहे. बाकी मिचल मेयर्स आणि डेडियर क्विलॉज यांनी काय सांगितलं की 1995 त्यांनी एक एक्झोप्लॅनेट शोधून काढला. त्या एक्झोप्लॅनेटचं नाव काय दिलं त्यांनी तर पेगीसी बी असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एक्झोप्लॅनेट म्हणजे काय, सर्वांना माहित आहे की आपली सूर्यमाला जी आहे, सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. 8वा जो ग्रह आहे तो युरेनियस नेपच्यूनवाला जो ग्रह आहे, नेपच्यूनच्या बाहेरचा जो काही एरिया आहे त्याला एक्झोप्लॅनेट असं म्हटलं जातं. आणि या एक्झोप्लॅनेटमध्येच त्यांना काही पेगीसी बी नावाचा एक प्लॅनेट सापडला. असे हजारो प्लॅनेट सापडलेला आहे पण हा प्लॅनेट जो आहे तो एकदम रिसर्च ओरिएंटेड आणि बाकीच्या सर्व डिटेल्स असणारी माहिती या प्लॅनेट्सविषयी यांना सापडली. आणि हा जो प्लॅनेट शोधण्यासाठी त्यांनी कोणतं आधुनिक तंत्रज्ञान वगैरे वापरलं होतं का, काही नाही आहे. कारण 1995 ज्या त्यांनी शोध लावला होता त्यावेळेला आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं नव्हतं. फक्त कशाचा वापर केला होता तर डॉफलर इफेक्टचा वापर केला होता. कशाचा तर डॉफलर इफेक्टचा वापर त्यांनी केलेला होता. आणि या आधारावरतीच काय करण्यात आलेलं आहे तर फिजिक्समधलं नोबेल पारितोषिक यांना देण्यात आलेलं आहे, तिघांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे. थोडी माहिती असून ती कशा संबंधित आहे, अवकाश संशोधनासंबंधित देण्यात आलेलं आहे फिजिक्समधलं नोबेल पारितोषिक. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय दिलेलं आपण बघू. नेक्स्ट दिलेलं आहे बघा, क्युरोसिटी यान जे आहे, क्युरोसिटी यान कोणी पाठवले, नासाने पाठवले. कुठे पाठवलेलं आहे तर मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी क्युरोसिटी यान नासाने पाठवलेलं आहे. 2011 काय करण्यात आलं तर हे यान लॉन्च करण्यात आलेलं होतं. 2011 ते मार्स मिशन, मार्स जे काही आपला जो आहे मंगळ ग्रह जो आहे त्या मंगळ ग्रहाचा अभ्यास करत आहे क्युरोसिटी यानाच्या मार्फत, नासा करत आहे. बघा, लक्षात असून ते क्युरोसिटी यान कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न आहे की जो गुरुग्रह आहे हा गुरुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाने एक यान पाठवलेलं आहे. मागच्या लेक्चरला पण मी बोललेलो आहे, ज्यांनी बघितलेले नाही आहे त्यांनी पाठीमागे जाऊन पूर्ण बघा. याच्यामध्ये मी ग्रहमाला पण पूर्णपणे एक्सप्लेन केलेली आहे. तर गुरुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाने कोणतं यान पाठवलेलं आहे, त्याचबरोबर शनिग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाने कोणतं यान पाठवलेलं आहे, या दोन्हींच्या विषयी पण मी पाठीमागच्या लेक्चर्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कारण हे फक्त करंटचे मुद्दे धरून नाही आहेत तर हे मुद्दे तुमच्या ज्योग्राफीमध्ये जातात, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. बाकी भारताच्या बाबतीमध्ये भारताने 2013 मंगळयान लॉन्च केलेलं होतं, 2014 मंगळावरती यान पोहोचलं होतं. सगळ्यात चीफ म्हणजे खर्चामध्ये केलं होतं, 450 करोड रुपयेमध्ये हे मंगळयान मिशन लॉन्च केलं होतं. पहिल्यांदाच लॉन्च केलं, पहिल्यांदाच सक्सेसफुल झालेलं आहे भारताचं मार्स मिशन. आत्ताचं जे सेकंड चंद्रयान जे मिशन होतं ते 95% सक्सेसफुल आहे. थोडं विक्रम रोवर जो मिसिंग झाल्यामुळे काय झालेलं आहे की त्याच्यामध्ये थोडे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, पण जो काही ऑर्बिटर आहे या ऑर्बिटरच्या मार्फत थोडीफार डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. कोणाच्या मार्फत तर चंद्रयान मिशन 2 मधील हे मुद्दे आहेत. ओके, नेक्स्ट मुद्दा काय दिलेला आहे बघा, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या मार्फत सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह हा शनी आहे असं घोषित करण्यात आलेलं आहे. आत्ताच बघा सर्वात जास्त उपग्रह जे आहे ते शनीला आहेत असं म्हटलं जातं. टोटल जे उपग्रह शनीला सापडलेले आहेत आत्ताच्याकडले टोटल किती झालेले तर 82 झालेले आहेत आणि 79 जे आहेत ते गुरुचे आहेत. त्याच्या अगोदर म्हटलं जात होतं की सर्वात जास्त उपग्रह कोणाचे आहेत तर गुरुचे आहेत, पण करंटला आता रिसर्च करण्यात आला, डिस्कवरी झाली इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या मार्फत, आणि यांनी काय डिक्लेअर केलं तर शनी या ग्रहाला सर्वात जास्त काय आहे तर
उपग्रह आहेत, म्हणजेच आपण त्यांना चंद्र असं म्हणतो. तर आता सिक्वेन्स सांगा, सिक्वेन्स कसा येतोय बघा. सूर्यमालातील पहिला जो असतो तो बुध ग्रह असतो, त्याच्यानंतर दुसरा जो असतो तो शुक्र असतो, त्याच्यानंतर येते ती पृथ्वी, त्याच्यानंतर आहे तो मंगळ, त्याच्यानंतर आहे तो गुरु, त्याच्यानंतर आहे तो शनी, त्याच्यानंतर युनिरेस, त्याच्यानंतर नेपच्यून आहे. बघा पुन्हा लिहितो, बुधचं म्हणजे बुधला काय म्हटलं जातं मराठीतच लिहितो, बुध, शुक्र, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर मंगळ, त्याच्यानंतर गुरु, त्याच्यानंतर शनी, युरेनस आणि नेपच्यून, अशा प्रकारचे काय आहेत ग्रह आहेत. तर या गुरु ग्रहाच्या कडेला जे कड आहेत, हे कड आता हे जे ग्रह आहेत कशापासून बनलेले आहेत, इथून इकडचे आउटर प्लॅनेट म्हटलं जातं. हे आईस पासून, त्याचबरोबर इतर वायूंच्या पासून, गॅसेस पासून बनलेले आहेत, आणि इकडचे जे आहेत ते इनर प्लॅनेट जे आहेत ते दगडांच्या पासून बनलेले आहेत. आहे हे बघा मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये, सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित बघा, त्याच्यासाठी मी सांगत आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनचं काम काय असतं, तर इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन जी आहे ती कशासाठी काम करत असते, तर ॲस्ट्रॉनॉमिकल जे काही वेगवेगळे शोध लागत आहे ते शोध ऑथेंटिक आहेत का नाही आहेत, त्याचबरोबर जो प्लुटो ग्रह आहे, प्लुटोला 2006 डॉर्फ प्लॅनेट म्हणून डिक्लेअर केला. हा डॉर्फ प्लॅनेट डिक्लेअर कोणी केलेला आहे, तर इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या मार्फतच हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला 2005 विचार केला तर 2005 एकूण 9 उपग्रह होते, सॉरी एकूण 9 ग्रह होते, 9 प्लॅनेट होते. आत्ताच्या घडीला किती आहे तर 8 प्लॅनेट आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पॉईंट काय दिलेले बघा, राफालचे वैशिष्ट्य सांगण्यात आलेले आहेत. राफालचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत, राफालचे वैशिष्ट्य आपण वन बाय वन आपण बघणार आहोत. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते या यानाची जी स्पीड आहे, एका मिनिटामध्ये हे यान एका मिनिटमध्ये कुठे 60,000 फुटापर्यंत प्रवास करू शकते. 60,000 फुटपर्यंत काय करू शकते, एका मिनिटात जाते हे यान. त्याचबरोबर एकदा याचे इंधन म्हणजे एकदा याला टाकी याच्या फुल केल्या की 17,000 किलोमीटरपर्यंत हा प्रवास करू शकते. राफेल यान सॉरी राफेल एअरक्राफ्ट जे आहे ते 17,000 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. नेक्स्ट काय सांगलेलं आहे बघा, मल्टी रोल फाइटर एअरक्राफ्ट म्हटलं जातं. मल्टी रोल फाइटर एअरक्राफ्ट याला म्हटलं जातं. फाइटर एअरक्राफ्ट कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे, तर हे फ्रान्सकडून घेतलेलं आहे. फ्रान्सकडून 2022 36 राफेल आपल्या भारतामध्ये येणार आहेत. आत्ताच बघा, कालच एक राफेल भारतामध्ये आणण्यात आलं, शस्त्रपूजा होती, शस्त्रपूजेच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशीच एक राफेल भारतात आणलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगण्यात आलेले बघा, कोणत्याही हवामानामध्ये हे राफेल जे आहे, राफेल एअरक्राफ्ट हे काम करू शकतं. म्हणजे डिफरंट वेदर कंडिशन असेल, या डिफरंट वेदर कंडिशनमध्ये पण हे काय करू शकते, काम करू शकते, याचा वापर केला जाऊ शकतो. स्काल्प मिसाईल पण याच्यामध्ये आहे बघा. स्काल्प मिसाईल काय, स्काल्प मिसाईल म्हणजे काय की आकाशामधून म्हणजे एअर टू सरफेसवरती पण याच्या मार्फत अटॅक केला जाऊ शकतो. हवेतून सरफेसवरती याच्या मार्फत अटॅक केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याला स्कल्प मिसाईल असं म्हटलेलं आहे. याची जी मारक क्षमता आहे, रेंज जी आहे, ती 3,700 किलोमीटरची आहे. आणि याचं जे स्पीड आहे बघा, वेग जो आहे या राफेलचा तो किती आहे, तर 2,223 किलोमीटर पर आवर याचं काय तर स्पीड आहे. आणि वजन बघा, 24,500 kg याचं वजन आहे. थोडी ही बेसिक माहिती आहे. राफेलवरती खूप असं वातावरण तापलेलं होतं. राफेलच्या बाबतीमध्ये काँग्रेसने BJP बरंच असं टीका वगैरे केलेल्या होत्या. तर थोडं राफेलच्या विषयी माहिती असणं काय गरजेचं आहे. आता तुम्हाला क्वेश्चन आहे, कोणत्या कंपनीच्या मार्फत हे राफेल एअरक्राफ्ट तयार केले, फ्रान्स या देशामध्ये तर आहे पण कोणत्या कंपनीच्या मार्फत तयार केलेलं आहे, आणि कोणत्या इंडियन कंपनीबरोबर कॉलॅबोरेशन करून ते तयार करत आहे, थोडी याची माहिती तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय दिलेलं आपण बघू, एक मिनिट, इथून नेक्स्ट पॉईंट चालू होते बघा. शरीरातील ऑक्सिजनच्या बदलत्या प्रमाणाशी पेशी कशी जमवून घेते, या संबंधित नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे मेडिकल सायन्समध्ये. जसं एक पारितोषिक फिजिक्समध्ये देण्यात आलं, तसं मेडिकल सायन्सच्या मार्फतही मेडिकल सायन्समध्ये पण पारितोषिक देण्यात आलेलं आहे. हे बघा, आपल्या शरीराला सर्वात जास्त ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असणं पण चांगलं नसतं, आणि त्याचबरोबर ऑक्सिजनचं प्रमाण सर्वात कमी असणं पण चांगले नसते. मग ऑक्सिजन आपल्या शरीराला कसा पाहिजे, तर मॉडरेट लेवलचा पाहिजे, मध्यम लेवलचा ऑक्सिजन आपल्या शरीराला भेटणं काय गरजेचं आहे. आता आपल्या शरीरामध्ये जसं ऑक्सिजनचं प्रमाण असतं, त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये काय होत असतात, तर बदल होत असतात.
आणि हे जे बदल होतात या बदलामध्ये शरीरामध्ये बदल होतात याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींच्या मध्ये बदल होतो. म्हणजे हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन एखाद्या पेशीला जर जास्त भेटला तर ती जी सेल आहे ती पेशी आहे त्याला एका वेगळ्या पद्धतीने यूज करून राहिलेला ऑक्सिजन पुढे ट्रान्सफर करते. समजा एखाद्या सेलकडे ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी असेल तर ट्रान्सफर केलेला ऑक्सिजन त्यांच्या मार्फत घेतला जातो. याच्या मार्फत काय केलं जाऊ शकतं बघा, अशा पद्धतीने म्हणजे ऑक्सिजनचे जी क्षमता आहे कमी जास्त होण्याची या बदलाच्या बाबतीमध्ये, पेशी ज्या बदल करतात या बाबतीमध्ये, तर याच्या मार्फत काय केलं जाऊ शकतं की आपल्या शरीरामध्ये काही असाध्य असे आजार आहेत, या असाध्य आजारांच्या वरती आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा या असाध्य आजारांच्या वरती संशोधन करण्यासाठी या ऑक्सिजनचा जो होणारा बदल जो आहे सेलच्या मार्फत याचा वापर केला जाऊ शकतो. आणि हा जो बदल आहे या बदलाचा ज्यांनी अभ्यास केला, जे त्याच्यामध्ये आहेत बघा नाव लिहितं, डॉक्टर केलियर ज्युनियर, एक डॉक्टर केलियर ज्युनियर, त्याच्यानंतर आहेत सर रॅटक्लिफ आहेत, आणि तिसरे आहेत ते ग्रेग सेमेन्झा. या तिघांना काय करण्यात आलं तर याच्यामध्ये पारितोषिक देण्यात आले. यांनी काय केलं की हे जे काही चेंजेस होत आहेत याच्यामध्ये एक नवीन संशोधन केलं आणि या संशोधनाच्या मार्फत त्यांना असं सापडलं की जो कॅन्सर आहे त्याचबरोबर जो काही आपण रक्तक्षय म्हणतो, हृदयविकार वगैरे आहे, असे जे काही असाधारण जे आजार आहेत या असाधारण आजारावरती या पेशींमधील ऑक्सिजनच्या देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये होणारा जो बदल आहे या बदलाच्या आधारावरती ट्रीटमेंट केली जाऊ शकते आणि याच्यावरती यांनी संशोधन केलेलं आहे. आणि या आधारावरती त्यांना काय करणार मेडिसिनमधील म्हणजे आपण म्हणू की वैद्यकीय शास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. याच्यामधले जे ज्युनियर जे आहेत ते अमेरिकेचे आहेत, US आहेत, त्याचबरोबर ग्रेग सेमेन्झा जे आहेत हे पण अमेरिकेचे आहेत, सर रॅटक्लिफ जे आहे ते फक्त कोणत्या देशाचे आहेत तर ब्रिटन या देशाचे आहेत. थोडे कोणत्या देशाचे आहेत त्याची पण माहिती तुम्हाला असून द्या, ठीक आहे. त्यांनी कशावरती काम केलेलं आहे त्याचीही थोडी माहिती असणं काय गरजेचं आहे. बाकी नेक्स्ट पॉईंट आपण बघू काय देण्यात आलेला आहे. ओके, 8 ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. 1932 साली बघा इंडियन एअरफोर्सची स्थापना केली होती ब्रिटिशांच्या मार्फतच, तेव्हापासून 8 ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि याच दिवशी बघा रफाईल जे आहे ते भारतामध्ये आलं, म्हणजे किती योगायोगाच्या गोष्टी झालेल्या आहेत बघा. आणि रफाईल भारतामध्ये आलं याच्यातून बरेच असे देशासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी खूप फायदे आहेत. नेक्स्ट 7 नंबरचा मुद्दा काय दिलेला आहे बघा, वन्यजीवांची तस्करी व शिकार रोखणे गरजेचं आहे. का वन्यजीवांची तस्करी आणि शिकार रोखणे गरजेचं आहे, कारण सगळ्यांना माहीत आहे म्हणजे जे वन्यजीव आहेत यांचा वापर वेगवेगळ्या आपण म्हणू की कामासाठी केला जातो. जर आपण कासव घेतलं तर या कासवाचा वापर कशासाठी केला जातो, तरी घरामधील शोभेसाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर कासवाची जी कातडी वगैरे असेल त्याची तस्करी केली जाते, काही औषधं बनवण्यासाठी पण या कासवाच्या कातडीचा वगैरे वापर केला जातो. कासवाचं मांसही खाल्लं जातं, आयुर्वेदिक आहे असं म्हणून खाल्लं जातं. म्हणजे असे काही सुपरस्टिशियस अंधश्रद्धा असण्यासाठी या कासवाचा बळी पण दिला जातो. यामुळे काय होईल, कासवांची संख्या कमी होत चाललेली आहे, त्यामुळे या वन्यजीवांची शिकार रोखणे गरजेचं आहे. एक झालं कासवांच्या बाबतीमध्ये, दुसरं आलं होतं बघा घुबडांच्या बाबतीमध्ये. जी घुबडं आहेत या घुबडांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारलं जातं. या घुबडाचं रक्त पिल्यानंतर, त्याचबरोबर या घुबडाचं मांस खाल्ल्यानंतर एक अंगामध्ये ताकद येते अशी एक अंधश्रद्धा आहे, म्हणजे अशी एक समजूत आहे आणि हे खूप चुकीचं आहे. तिसरं असं सांगितलं की गेंड्यांच्या बाबतीमध्ये, गेंड्यांची जी शिंग आहेत या गेंड्यांच्या शिंगांच्या पासून एक लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी जे औषध आहे ते औषध तयार केले जाते, पावडर तयार केली जाते, त्यामुळे गेंड्यांची हत्या केली जाते. आता याच्यावरतीच बघा झिम्बाब्वे या देशाने तोडगा काय काढला की गेंड्यांची शिंगच तोडून काढली, म्हणजे गेंड्यांची शिकार वाचवण्यासाठी, शिकार न होण्यासाठी गेंड्यांची शिंगेच काढली. आफ्रिका खंडामध्ये बऱ्याच देशातील असं केलेलं आहे की त्यांनी गेंड्यांची शिंग काढलेली आहेत जेणेकरून त्यांची शिकार होऊ नये. हत्तीचा वापर, हस्तिदंत जे आहे त्याच्यासाठी हत्तीची शिकार केली जाते, आजही केली जाते बघा. साप जे आहे सापाची शिकार करण्यासाठी केली जाते, एक जे सापाचं विष आहे ते विषाचा वापर करण्यासाठी किंवा औषधी वापर करण्यासाठी सापाची शिकार केली जाते. त्याचबरोबर जे काही काळी जादू वगैरे असो, जादूटोणा असो, याच्यासाठी पण सापाचा वापर केला जातो. पान मांजर जे आहे, पाण्यामध्ये मांजर सापडे, पान मांजर जे आहे
या पान मांजराचा वापर जे आहे यांची कातडी वगैरे या कातडीचा कोट वगैरे तयार करण्यासाठी, त्याचबरोबर पर्स पिशवी वगैरे तयार करण्यासाठी या पान मांजराचा वापर केला जातो. आणि याच्यामुळेच यांची शिकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता होत आहे. शिकार करणे ही इनलिगल आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे या अंतर्गत ही शिकार काय आहे तर इनलिगल आहे, बेकायदेशीर आहे. फक्त याच्यासाठी जी नियमावली आहे ती नियमावली प्रॉपरली स्ट्रिक्टली फॉलो करणं काय गरजेचं आहे. ठीक आहे, हा झाला वन्य प्राण्यांच्या शिकारींना थांबवण्याच्या बंदोबस्ता संबंधित. नेक्स्ट जो आहे तो हायड्रोजन बॉम्ब. आता हायड्रोजन बॉम्ब आणि न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजेच अणुबॉम्ब यांच्यामध्ये फरक काय आहे तो दाखवलेला आहे. आता हायड्रोजन बॉम्ब, आता पहिल्यांदा न्यूक्लिअर बॉम्बचा शोध लागला, नंतर हायड्रोजन बॉम्बचा शोध लागला, पण हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा कितीतरी पटीने काय आहे तर घातक आहे. आणि याचा परिणाम जो आहे तो खूप वाईट पद्धतीने ज्या ठिकाणी हायड्रोजन बॉम्ब फुटलेला आहे त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळे या हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीवरती बऱ्याच देशांच्या मार्फत बंदी घातली जात आहे. युनायटेड नेशननं पण याच्यावरती बंदी घातलेली आहे. पण काही देश जे आहेत ते स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी हायड्रोजन बॉम्ब न्यूक्लिअर बॉम्बच्या टेस्ट करतच आहेत. बघा, जो अणुबॉम्ब होता न्यूक्लिअर बॉम्ब जो होता, अणुबॉम्ब जो होता याचा वापर पहिल्यांदा कुठे करण्यात आला तर हिरोशिमा नागासाकीवरती 1945 जे काही बॉम्ब टाकण्यात आले ते कोणते बॉम्ब होते तर न्यूक्लिअर बॉम्ब होते, अणुबॉम्ब होते. हायड्रोजन बॉम्ब जी तयार करण्याची जी सुरुवात झाली होती ती 1949 नंतर सुरुवात झालेली होती. 1954 साली अमेरिकन हायड्रोजन बॉम्ब तयार केले, जे शीतयुद्धाचा कार्यकाळ होता ना, म्हणजे 1945 पासून 1990 पर्यंतच्या स्पॅनमध्ये अमेरिका त्याचबरोबर रशियांच्या मार्फत हे हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यात आलेले होते. आता हायड्रोजन बॉम्ब आणि न्यूक्लिअर बॉम्बमध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. पहिली जी रिॲक्शन जे आहे, पहिली रिॲक्शन कोणती, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आणि न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन, दोन्हींच्या मध्ये फरक आहे. फ्युजन रिॲक्शन कशाला म्हटलं जातं आणि फिजन रिॲक्शन कशाला म्हटलं जातं, इथं लिहितो बघा, फ्युजन रिॲक्शन आणि फिजन रिॲक्शन या दोन्हींच्या मध्ये फरक आहे. फिजन रिॲक्शन जे आहे, फिजन रिॲक्शनच्या मार्फत काय केलं जातं बघा, एक हा एक मोठा हेवी न्यूक्लिया असेल, या हेवी न्यूक्लियाचं रूपांतर दोन न्यूक्लियसमध्ये होतं, छोट्या छोट्या न्यूक्लियस लाईट न्यूक्लियसमध्ये होतं. ह्याला काय म्हटलेलं आहे तर या रिॲक्शनला फ्युजन रिॲक्शन म्हटलेलं आहे. एकापासून दोन काय झालेले आहेत तर वेगळे झालेले आहेत. तेच जर आपण फ्युजन रिॲक्शनच्या बाबतीमध्ये विचार केला तर दोन असे छोटे हे लाईट न्यूक्लिया आहेत, या लाईट न्यूक्लियापासून एक मोठा न्यूक्लिया तयार होतं, एक मोठा न्यूक्लिया हेवी न्यूक्लिया तयार होतो, त्याला फ्युजन रिॲक्शन असं म्हटलं जातं. फ्युजन रिॲक्शनची जी हीट असते ती खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू द फ्युजन रिॲक्शनच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर ही जी फ्युजन रिॲक्शन असते ती चेन रिॲक्शन टाईपमध्ये असते. कशी असते तर चेन रिॲक्शन टाईपमध्ये असते, आणि ही असते ती चेन रिॲक्शन टाईपमध्ये नसते. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहिती असणारा मुद्दा काय आहे, हे थोडं फिजिकल सायन्स फिजिक्स सायन्समधला मुद्दे झाले. आपल्याला माहिती काय पाहिजे तर फ्युजन रिॲक्शन कुठे होते आणि फ्युजन रिॲक्शन कोठे होते. तर जी फ्युजन रिॲक्शन जी आहे, ही फ्युजन रिॲक्शन तुम्हाला सूर्यामध्ये पाहायला भेटते बघा, कुठे, सनमध्ये. त्याचबरोबर जो हायड्रोजन बॉम्ब जो आहे, या हायड्रोजन बॉम्बमध्ये ही फ्युजन रिॲक्शन पाहायला भेटते. तेच जर आपण फ्युजन रिॲक्शन घेतली तर फ्युजन रिॲक्शन जी आहे न्यूक्लिअर बॉम्बमध्ये पाहायला भेटते. न्यूक्लिअर बॉम्ब किंवा अणुबॉम्बमध्ये फ्युजन रिॲक्शन असते. लक्षात घ्या दोन्हींच्या मध्ये फरक आहे. हायड्रोजन बॉम्बला फ्युजन रिॲक्शन आणि न्यूक्लिअर बॉम्बला कोणते आहे तर फ्युजन रिॲक्शन वापरले जाते. ही जी आहे ते न्यूक्लिअर बॉम्बसाठी आणि ही जी आहे ते हायड्रोजन बॉम्बसाठी. त्याचबरोबर सूर्याच्यासाठी पण ही असते, कोणती तर फ्युजन रिॲक्शन असते. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय दिलेलं बघा, ते 12 नंबरचा बूथ ॲप. बूथ ॲप जे आता ॲप्लिकेशन एक लॉन्च केलेलं आहे बघा इलेक्शन कमिशनच्या मार्फत. या बूथ ॲपचं वैशिष्ट्य काय आहे बघा, की या बूथ ॲपच्या मार्फत, या बूथ ॲपमध्ये गेला, हे बूथ ॲप तुम्ही काय केलं की प्ले स्टोरवरून डाउनलोड केलं. डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथं रजिस्टर केला. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर तुमची ओळख फिक्स झाली. आयडेंटिटी फिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर निवडणुकीच्या मतदार केंद्रावरती गेलं आणि तुमच्याकडे कोणतंही आयडी कार्ड नसेल तरी तुम्ही मतदान करू शकता, कारण या बूथ ॲपच्या मार्फत तुमची जी ओळख आहे ती ओळख व्हेरीफाय झालेली असते. आणि या उद्देशानेच हे बूथ ॲप चालू करण्यात आलेलं आहे. आता याचा प्रायोगिक तत्वावरती वापर जो आहे तो कसबा या ठिकाणी केला जाणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कसबा येथील जे विधानसभा मतदारसंघातील जे काही मतदार आहेत त्यांना सुचवलेलं आहे की तुम्ही बूथ ॲपचा वापर करू शकता. प्रायोगिक तत्वावरती आहे हा प्रयोग. जर सक्सेसफुल झाला तर इतर ठिकाणी पण याचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, 13वा मुद्दा काय दिलेला बघा, अवकाश खगोल संशोधनासाठी
सितारा प्रकल्पाची सुरुवात पुणे युनिव्हर्सिटी आणि आयुकाने केलेली आहे आहे असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा की सितारा हा प्रकल्प कशाशी संबंधित आहे. तर पहिला मुद्दा अवकाश खगोल संशोधनासंबंधित सितारा प्रकल्प आहे. कोणी राबवलेला आहे तर पुणे युनिव्हर्सिटीच्या मार्फत आणि आयुकाच्या मार्फत हा प्रयोग राबवण्यात आलेला आहे, हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे, ठीक आहे. 14वा मुद्दा दिलेला आहे ती बँकांमधील नोकऱ्यांवरती ही गदा. बघा आत्ताच्या घडीला भारतामध्ये इकॉनॉमिकल स्लोडाऊन चालू आहे, आर्थिक मंदीचा कार्यकाळ चालू आहे आणि याच आर्थिक मंदीचाच परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला पण दिसत आहे. बघा HSBC जी बँक आहे, चायनाची जी HSBC बँक आहे, या चायनीज HSBC बँकेने 10,000 कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे. भारताच्या बाबतीमध्ये विचार केला तर भारतामध्ये ऑलरेडी 3.5 लाख ऑटो सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना त्यांना काढून टाकण्यात आलेले आहेत. 2.5 लाख कर्मचारी आहेत त्या हिट लिस्टवरती आहेत. म्हणजे भारतामधली ही मंदी आहे, ही मंदी सर्वसामान्य जे काही रोजगारीत असतील, जे नोकऱ्या करणारी लोकं आहेत प्रायव्हेट सेक्टरमधील, त्यांच्यावरती खूप मोठी अशी गदा आणणारी आहे ही आर्थिक मंदी, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे काय आहे, तर आज 9 ऑक्टोबर 2019 करंट अफेअर्स विथ सायन्सचे काही मुद्दे आहेत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मला भेटेल. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.